ऑनलाईन खरेदी करत असाल तर सावधान. ओएलएक्स वेबसाईटवर गाडी खरेदी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. पाहूया हा रिपोर्ट. शैलेश येलमामी नाशिकमध्ये टुरिस्ट व्हेकलचा व्यवसाय करतात. त्यांना इनोव्हा गाडी घ्यायची होती. ओएलएक्सवर त्यांनी शोध घेतला. MH12KY3661 ही गाडी त्यांना पसंत पडली. गाडीची मालकी असलेल्या महिलेनं ईमेलद्वारे 4 लाखांची मागणी केली. गाडी पुण्यामध्ये एअर इंडिया लॉजिस्टिक पार्किंगमध्ये उभी आहे. आम्ही अमेरिकेत राहत आहोत. पैसे भरा आणि पार्किंगचे पैसे भरून गाडी घेऊन जा, असं या महिलेनं त्यांना सांगितलं. येलमामे यांनी पैसे ट्रान्सफर केल्यावर त्या महिलेला फोन केला. त्यावर आम्ही तुम्हाला ओळखत नाही असं सांगत त्या महिलेनं फोन कट केला. एअरपोर्टमध्ये जाऊन चौकशी केली तर आम्हाला त्यावेळेस त्याच मिनिटाला समजलं की हे फेक न्यूज आहे. म्हणून आम्ही लगेच बँकेमध्ये चौकशी केली. बँकेला फोन केला की RTGS थांबवा. शेवटी आमचे शाखा अधिकारी त्या नाशिकमधल्या येस बँकेमध्ये जाऊन चौकशी केली तर तिकडे समजलं की ते अकाउंटमधले पैसे विड्रॉ होऊन गेले. ओरिजिनल फसवणूक झालेली आहे म्हणून त्याप्रमाणे आम्ही 420 बादोईप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आणि तपास चालू आहे. नाशिकमध्ये तरुणाची झालेली ही फसवणूक अनेकांना धडा देणारी आहे. तेव्हा ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहा हीच अपेक्षा. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.